काय ग काय झालं हे गे यामध्ये आहे शीतोपलादी हळद मध कंठकारी हा अडुळसा आयुर्वेदिक आहे त्यामुळे कोणतेच साइड इफेक्ट नाही रॅपल अडुळसा जो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत शरद पवार यांनी त्यांच्या उत्तराधिकारी निवडण्यासाठी स्थापन केलेली समितीने त्यांना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे शरद पवारांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले एका कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी हा सतर्क निर्णय घेतला शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आंदोलन सुरू आहे तर राष्ट्रवादीची कार्यकारिणी बैठक सुरू असून या बैठकीतील राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे यावेळी एका कार्यकर्त्यानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे राष्ट्रवादीच्या सदस्यीय समितीनं शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला दरम्यान सुरू असलेल्या बैठकीमधून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यालयाबाहेर आल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा उडाली उद्धव ठाकरे उद्या बारसूला जाणार आहेत मात्र रत्नागिरीत पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे ठाकरे घाटाकडून रानतळी गावात सभेचं आयोजन करण्यात आलं राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरात बोलताना मी पुन्हा येईल असं पुन्हा म्हटलं आहे बेळगाव दौऱ्यानिमित्त कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भगवान श्री नरसिंह मंदिरात देवेंद्र फडणवीसांनी दर्शन घेतलं यावेळी उपस्थितांशी संवाद साधत असताना फडणवीसांनी हे विधान केलं भाजप शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले तर आनंद होईल असं मत शिंदे गटाचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही जर असं घडत असेल तर त्या दृष्टीने ती घटना नियोजित केलेली असते यावर मी पैज लावू शकतो असा गोप्यसोट संजय राऊत यांनी केला त्यांच्या ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक प्रदेश कार्यालयात झाली या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली त्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार नाही मात्र सत्ता आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहेत बजरंग दलावर बंदी घालणं कोणालाही शक्य नाही असं स्पष्ट मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला शरद पवार यांचा राजीनामा घडून आणलेलं नाट्य होतं अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला शरद पवार स्वतः प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलणार आहेत हे सांगून सर्वांना राज्यभरातून बोलवण्यात आलं होतं असं त्यांनी म्हटलं राज्यासमोरील प्रश्नासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेऊन 2 दिवसीय अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकार द्यावेत अशी विनंती केली राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील अशी अपेक्षा विशेष अधिवेशन बोलवावे नाहीतर काँग्रेस जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे आयपीएलचा 16व्या सीझनमधील 47व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनी सनरायझर्स हैदराबादवरती 5 धावांनी रूम हर्षक विजय मिळवला आहे वरुण चक्रवर्ती हा केकेआरचा विजयाचा हिरो ठरला आहे आज आयपीएलचा 48वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा होणार आहे हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर खेळला जाणार आहे यामध्ये आहे शीतोपलादी हळद मध कंठकारी हा अडुळसा आयुर्वेदिक आहे त्यामुळे कोणतेच साइड इफेक्ट नाही रॅपल अडुळसा जो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो